नमस्कार। सगळ्यात पहिल्यात पहिली गोयच्या सगळ्या जनतेचो हांव धन्यवाद म्हणटा की जनता कर्फ्यू माननीय मोदीजीन अनाउंस केलो आनी 100% गोयच्या जनते तितूंत सहभागी जाले। COVID-19 कोरोना व्हायरस जे आज पर्यंत एकूय केस गोंयांत मेळूंक ना, खूब बरी गजाल आसा। आनी आमकां ही स्थिती जर आमी मेंटेन दवरतले आसत जाल्यार काही कडक पावलां आमकां उचलची पडटा, सरकाराक उचलची पडटा। तितूर सगळ्यांनी सहकार्य दिवप हे अत्यंत गरजेचे आसा। त्याच धर्तीचेर म्हाका दिसता काल आमी म्हटलां की आमी आसा ती स्थिती फुडले 3 दीस कंटिन्यू करता, म्हणजे 25 तारखेच्या रातच्या 12 वरांच्या पर्यंत कंटिन्यू करता। काही लोकांचे कन्फ्युजन आसा म्हणजे आमकां कशा पद्दतीत, बट आमी आरोग्या खातीर काही कडक पावलां जर सरकारान उचल्ले जाल्यार ताका सहकार्य करप हे अत्यंत गरजेचे आसा। आमी जेन्ना लॉकडाऊन केला, पूर्ण स्टेट सील्ड केल्या, बॉर्डर सील्ड केल्ली आसा, भायरसून येवपी आमच्या कडेन आतां पर्यंत हांगासर कोणूच ना। ट्रेन जेन्ना बंद जाली, म्हणजे आमी म्हणटा की मॅक्झिमम धोको आशिल्लो तो ट्रेनींतल्यान जे लोक येवपी ते डायरेक्ट येताले तांचो धोको आशिल्लो। फ्लायटान येवपी तर ऑलमोस्ट बंद जाल्या किंवां तांकां आमी ऑलमोस्ट क्वॉरंटाईन करता, सगळ्या जाणांक क्वॉरंटाईन करता। आमी राज्याच्या बॉर्डरे वयल्यान येवपी सगळ्या म्हणजे भायल्यान येवपी गाडयो सगळ्यो काल पयरच्यान बंद केल्यो ऑलमोस्ट। आतां आमकां जी चिंता आसा ती खरें म्हणजे आमचेच लोक जे भायल्या राज्यान आशिल्ले, जॉब करताले, शिकताले, हांची चिंता आमकां चड आसा की ते ऑलरेडी स्टेटींत आयल्या। आनी गोंयांतल्या प्रत्येक गांवांनी कोण मुंबयच्यान येयला आसतलो, कोण बेंगलोरच्यान येयला आसतलो, कोण हैदराबादच्यान येयला आसतलो किंवां आनी खंयच्यानूय येयला आसतलो, जो फाटल्या 8 दिसां भितर तेणें ट्रॅवल केलां, नॉट ओन्ली फ्रॉम द आवट ऑफ द कंट्री बट विदीन द कंट्री, हाजी चिंता सगळ्यांत चड आसा। त्या खातीर म्हजी सगळ्यांक कळकळीची विनंती आसा आनी रिक्वेस्ट आसा, गोंयच्या सगळ्या जनते खातीर अशा पद्दतीन जेणी फाटल्या जो गोंयाच्या भायर रावतालो आनी फाटल्या 8 दिसां भितर जेणी जेणी ट्रॅवल केला, कारण त्या त्या मनशान प्रत्येकान आपल्याक स्वता होम क्वॉरंटाईन करून घेवपाची अत्यंत गरज आसा। तेणी स्वता प्रायमरी हेल्थ सेंटर आसतले, गोवा मेडिकल कॉलेज आसतले, हातूंत वचून आपले सायन्स सिमटम्स समजून घेवप हे अत्यंत गरजेचे आसा। आमी गोंयांतल्यो सगळ्यो प्रायमरी हेल्थ सेंटर्स हांकां रायट्स दिला की तेंच्यांनी होम क्वॉरंटाईनचो स्टॅम्प जो आसा हो प्रत्येकाच्या जेका जेका दिसता की हेका होम क्वॉरंटाईनची गरज आसा ताजी ट्रॅव्हल हिस्ट्री घेवची आनी ताका होम क्वॉरंटाईन करचो, कारण होम क्वॉरंटाईन हे गोयच्या इतर लोकांच्या हिताच्या दृष्टीन खूप महत्वाचे आसा, आपल्या फॅमिलीच्या हिताच्या दृष्टीन हे खूप महत्वाचे आसा। ताज्या खातीर सेल्फ डिक्लरेशन ट्रॅव्हल हिस्ट्री दिवप हे अत्यंत गरजेचे। म्हणूनच म्हाका दिसता की हांव परत ही रिक्वेस्ट करता, दोज वू आर ट्रॅव्हल्ड तांच्यांनी होम हिस्ट्री दिवची आनी होम क्वॉरंटाईन करचे। अशा पद्दतीन लोक जर होम क्वॉरंटाईन करिना जाल्यार आमची लोकांक रिक्वेस्ट आसा, त्या गांवांत रावपी, त्या विलेजीन रावपी किंवां त्या सोसायटीन रावपी, त्या पंचायत एरियेन रावपी किंवां त्या मुन्सिपाल्टी एरियेन रावपी ह्या सगळ्यांनी सरकाराक इन्फॉर्म करचें, वी आर ऑन 104-100-PHC किंवां एडिशनल आमी एक नंबर दिता वीच इज अ वॉट्सॅप नंबर, तुमी नोट करचो 9607909559। हांव रिपीट करता 9607909559। एनीवन कोणीय आमकां इन्फॉर्म केल्यार जाता ऑन द वॉट्सॅप मॅसेज ऑन दीस नंबर, जेणे ताजें नांव जो कोण आमकां इन्फॉर्म करता ताजें नांव जें आसा हें डिक्लेर केलें वयचें ना। इवन दो जो पेशंट आसा ताजेंय नांव डिक्लेर केलें वयचें ना। दीस इज नॉट अ स्टिग्मा, लोकांक बरेचशे फावटी क्वॉरंटाईन जावप म्हणजे स्टिग्मा दिसपाक लागला, बट गोयच्या हिताच्या दृष्टीन तेणी क्वॉरंटाईन जावप हे गरजेचे आसा। ताका लागून सगळ्यांक परत कारण आमी 22 तारखेच्या म्हणजे फाटले 4-5 दीस न पॉझिटिव्ह केस येण्यापासून आमी सक्सेसफूल झाले, आमी बॉर्डर सील केली किंवा बाकीचे हांगासर ट्रान्समिट करपा खातीर जे कम्युनिटी ट्रान्समिशन जावपाक जाय आसले ते आमी 22 तारखेच्या जनता कर्फ्यूच्या उपरांत कंटिन्यू केल्या उपरांत ते रोखपाक शकले, बट फुडले 8 दीस हे खूप रिस्की आसा, खूप डेंजर आसा। त्यातील सगळ्या गोयच्या जनतेन अलर्ट जावचे आनी अशा पद्दतीचे कोण आसा हांकां आमकां इन्फॉर्म करचे हे गरजेचे आसा। ताका लागून हांव परत ही रिक्वेस्ट करता, बाकीच्या सगळ्या गोष्टी पेक्षा ही गोष्ट आमकां खूप महत्वाची आसा। त्यातील पुलिसांक सहकार्य करप
हे गरजेचे आसा. आमी 144 इम्पोज केला. पोलिसांक सगळ्यांनी सहकार्य करचे. तिनापेक्षा चड लोक हे एकीकडे येऊचे नाही. देवळां आसतली, चर्च आसतली, मास्क आसतले. आमी सरळ सांगता, हाज्या फुडें देवळांत गुढी पाडवो येता, कसल्याच पद्दतीचे गुढीचे न्ही, कसलेच फंक्शन, नाटकां न्ही, कसलेच फंक्शन हे खंयच्याच देवळांनी जावचे न्ही. इवन दो चर्चींनी आपले मास्क बंद केलाच, बट चर्चींनी सुद्दां खंयसरूच एकत्र येवचे न्ही. स्पेशली रिगार्डींग आमचे मुस्लीम भाव, हांच्यांनी आपले तांची प्रेयर आसता, नमाज पडटात एकीकडे येवन, ते नमाज एकीकडे येवन पडचे न्ही ही म्हजी रिक्वेस्ट आसा. काल पर्यंत आमी पळयताले की काही जाग्याचेर एकत्र येवन नमाज पडटाले, बट तांच्यांनी सुद्दां तांच्यांनी नमाज पडची न्ही. कारण ना जाल्यार ह्या असल्या जाग्यांचेर सुद्दां, म्हणजे हिंदू आसूं, मुस्लीम आसूं, क्रिश्चन आसूं, पुलीस एक्ट जातले. त्या पुलिसांक सहकार्य करात. चार मनशे, तीन पेक्षा चड मनीस हे एकत्र येवं नाकात. हे म्हणजे म्हणण्या बाजारांत आसतले, एकत्र खंयच्याच प्लेसीसचेर तीन पेक्षा चड मनीस हे एकत्र येवचे न्ही ही रिक्वेस्ट आसा. आनी एकत्र आयले जाल्यार पुलिसांक फोर्सफुली एक्ट जावचे पडटले. द सेम केस आमी जेंका म्हणटा की जे आवट ऑफ स्टेट आयल्या, ते जर स्वता विलिंगली येवन तेंच्यांनी आपल्याक होम क्वारंटाईन करून घेतले ना, आपल्याक चेक करून घेतले ना आसत, जाल्यार आमकां तेंच्या होम क्वारंटाईन न्ही, ते जर भायर भोंवपाक लागले जाल्यार सरकाराक एक्ट जावचे पडटले. आनी तांकां आमी स्पेशली व्हरून दुसऱ्या जाग्याचेर, जे आमचे क्वारंटाईन प्लेसीस आसा त्या जाग्याचेर व्हरून तांकां क्वारंटाईन करून दवरतले. त्याती सरकार हे बाबतीत स्ट्रिक्ट आसा. आमकां लोकांक इन्फेक्शन पास ऑन करपाचें ना. आनी ताकाच लागून आमी म्हटलां की जो कोण होम क्वारंटाईन स्वताक करून घेयना ताका स्ट्रिक्टली फुडले 14 दीस हो होम क्वारंटाईन, वेगवेगळ्या जाग्याचेर होम क्वारंटाईन सेंटर्स आसा थंयसर व्हरून दवरले वयतले. काही गजाली ज्यो आमी फाल्यांच्यान, आमी म्हटलां की सर्विसीस लोकांक मेळपा खातीर लोकांची धांदल जावची न्ही. काही एसेन्शियल सर्विसीस ज्यो आसा ह्यो लोकांक गरजेच्यो आसा. आमी अचानक काल सांचे डिसिजन घेवचें पडलें, म्हणून 25 तारीख पर्यंत हे डिसिजन जरी घेतलं आसत, काही सर्विसीस रिलॅक्स करपा खातीर आमी फाल्यांच्यान ह्यो काही सर्विसीस रिलॅक्स करतले. खंयच्यो सर्विसीस हांव तुमकां एक्सप्लेन करतां, खंयच्यो खंयच्यो सर्विसीस आहा त्यो. म्हणजे गव्हर्मेंट सर्विसीस आनी प्रायवेट सॅक्टरांतल्यो बी. ऑफीस चार्ज्ड वीथ द लॉ अँड ऑर्डर वीथ द मॅजिस्ट्रियल ड्युटीज, दीस इज वन. पोलीस, डिफेन्स एस्टाब्लिशमेंट, सेंट्रल पोलीस अँड पार्लमेंटरी ऑर्गनायजेशन्स, आमचे सेक्रेटरीट ऑफीस. हेल्थ डिपार्टमेंट, आमच्यो प्रायमरी हेल्थ सेंटर, सेकंडरी हेल्थ सेंटर बांबोळी पर्यंत ही सगळी चालू उरतली. प्रायवेट हॉस्पिटल्स जी आसा ही सगळी चालू उरतली. फार्मासी इन्क्लुडींग ही चालू उरतली. फायर सर्विसीस ऑफिसीस ही चालू उरतली. प्रिझन्स हे चालू आसतले. इलेक्ट्रिसिटी वीथ मिनिमम स्टाफ हे जे आसा त्यांचे ऑफिसीस चालू उरतले. हाजो अर्थ लोकांनी बील पेमेंट करूंक वचप आनी हे ते न्ही, तांच्यांनी ते ऑनलायन आहात त्याच पद्दतीत करप. वॉटर सप्लाय, बॉटल्ड वॉटर अँड सिवरेज, ह्यो ज्यो एमर्जन्सी सर्विसीस पडटा, म्हणजे उदक सप्लाय करता त्या त्या जाग्यार जो आमचो स्टाफ आसा थंयसरले, सिवरेजी खातीर जो स्टाफ वावुरता ज्या ज्या सिवरेज आसा थंयसरल्यो, पॅक बॉटल वॉटर आमकां ताका कॅरी करपा खातीर हे ताका परमिशन्स दिले वयतले. मुन्सिपल सर्विसीस, हेतूर स्पेशली मुन्सिपल सर्विसीसीन जे वेस्ट मॅनेजमेंटान जितके जितके काम करता, जे वेस्ट लिफ्ट करप आनी हे ते, ह्यो सर्विसीस मुन्सिपलिटीच्यो सगळ्यो चालू उरतल्यो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट स्टाफ हे सगळे चालू उरतले. कम्युनिटी अँड पब्लीक टॉयलेट्स ह्यो चालू उरतल्यो. एनिमल हजबेंड्री, एनिमल अँड कॅटल फीड अँड वेटरनरी सर्विसीस, ह्यो एसेन्शियल सर्विसीसान येता. डायरेक्टर ऑफ अकाउंट्स अँड ओनली फॉर द सॅलरी, वेजीस अँड कॉन्टिजन्सीस, हेल्थ अँड एसेन्शियल सर्विसीस रिलेटेड एक्सपेंडिचर्स, हो करपा खातीर आमचे अकाउंट्स डिपार्टमेंटचे स्टाफ चालू आसतले. प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मिडिया हांकां आमी अलाव करता. इट इज अ बँक अँड ATMs, बँक्स लिमिटेड सर्विसीस, त्यांचे ATM रन करपा खातीर बँकांक तिका, इट इज ओनली फॉर द बँक्स, नॉट द कॉपरेटीव सोसायटीज, बट अ शेड्युल्ड बँक विच इज हॅविंग द ATMs, ह्योच बँक्स फक्त चालू आसतल्यो, नॉट द कॉपरेटीव सोसायटीज. हाजी सगळ्यांनी जत्राय घेवची. इट इज अ लिमिटेड अवर्स फॉर द बँक स्टाफ टू रन देअर ATMs. ओके. टेलिकॉम, इंटरनेट अँड पोस्टल सर्विसीस चालू उरतल्यो. शॉप्स ऑफ फूड, फूड ग्रॉसरी, मिल्क, ब्रेड, फ्रूट, वेजिटेबल, मीट, फिश एक्सेट्रा, ओके, डिपार्टमेंटल स्टोर्स वील बी अलाउड ओपन फ्रॉम द 6 AM टू 11 AM, सकाळी 6 पासून 11 पर्यंत, कारण दुधूय भितरूच आयलें.
ओके भितर सुपर मार्केटूय आसा म्हणजे जे मिनिमम जे स्मॉल सुपर मार्केट बीग मॉल न्ही स्मॉल सुपर मार्केट आसा हांकां फक्त आमी सकाळी स पासून अकरा पर्यंतच म्हटलां डेरी एक्टिविटीज म्हणजे दूध कलेक्शन्स जे गोवा डेरी करता हांच्यो एक्टिविटीज चालू उरतल्यो केमिस्ट इन्क्लुडींग द फार्मासिटी मॅन्युफॅक्चरींग डिस्ट्रिब्युशन एंड होलसेलर्स जे होलसेलर्स वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी डिस्ट्रिब्यूट करता तांच्यो सर्विसीस चालू आसतले पेट्रोल पंप्स एल पी जी गॅस ऑयल एजन्सीस एंड देयर गोडाउन्स एंड ट्रांसपोर्टेशन एक्टिविटी प्रोडक्शन एंड मॅन्युफॅक्चरींग युनिट वीच रिक्वायर्स द कंटिन्युअस प्रोसेस एंड आफ्टर ऑप्टेनिंग द रिक्वायर्ड परमिशन फ्रॉम द कलेक्टर्स तांच्यांनी स्पेशली कलेक्टरा कडल्यान परमिशन्स घेवची पडटली मॅन्युफॅक्चरींग युनिट्स एंगेज इन प्रोडक्शन ऑफ एसेन्शियल कॉमोडिटीज एंड पॅकेजींग एसेन्शियल कॉमोडिटीजान ज्यो ज्यो येतात फार्मासीस किंवा जे फूड पॅकेजींग करपी एसेन्शियल कॉमोडिटीज येतात त्योच ऑल अदर सर्विसीस डिक्लेर्ड एज एसेन्शियल सर्विसीस फ्रॉम द टायम टू टायम बाय द गव्हर्मेंट ऑफ गोवा वेगवेगळ्यो टायम टू टायम डिक्लेर केल्यो वयतल्यो प्रायवेट एस्टाब्लिशमेंट डेट सपोर्ट द अबाव सर्विसीस ऑर लिंक टू द एफर्ट्स फॉर द कॉमोडिटीज ऑफ द कोवीड 19 म्हणजे कोवीड 19 हाजेर वेगवेगळे मेडिसिन्स रिसर्च एक दोन लॅबांनी आमच्या हांगासर सुरू आसा फॉर दॅम वी आर अलाविंग ओके ह्यो सगळ्यो एस्टाब्लिशमेंट जे आसा हे आमी 25 तारखेपर्यंत मिड नाईट हे सगळे म्हटलं लोकांच्या सहकार्याची गरज आसा म्हाका दिसता सगळ्या लोकांनी सहकार्य करप हे गरजेचे हितून आमी नो टुरिस्ट टॅक्सी ऑर द येल्लो ब्लॅक टॅक्सी वील बी परमिटेड द इंटर स्टेट मुवमेंट एक्सेप्ट इन द मेडिकल एमर्जन्सी ओके दीस रेस्ट्रिक्टेड आर इफेक्टीव फ्रॉम द इमिडिएट वील रिमेन फोर्स फ्रॉम द टुडे फ्रॉम द टुडे टू द 31st of March 20 ऑल द कॉन्ट्रॅक्ट स्टेट कॅरिंग अँड अ मॅक्सी कॅप विल बी अबेड बाय द अदर इश्यूड ऑर्डर सेक्शन ऑफ 144 बाय द क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 डेटेड 23/20 बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट प्रायवेट कार्स विल बी परमिटेड अप टू द 4 पर्सन नॉट इन्क्लुडींग द इन्फंट अँड चिल्ड्रन्स प्रायवेट कार्स ज्यो आसा त्यो तितक्योच परमीट केल्यो वयतल्यो नाजाल्यार प्रायवेट कार सुद्दां अशा पद्दतीन हें करूं शकता म्हणूनय हें प्रोविजन केल्लें आसा ना गोंया भायर सुद्दां आमी परमीट करिना गोंया भायर खंयचीच व्हिकल जी आसा पळय न्ही ही गोंयची भायर आमी परमीट करिना आनी गोंयांत एंट्री परमीट करिना फक्त गोवन पासिंग जी भायर गाडी आसा ओके तेकाय आमी परमीट केले वता गोंयच्या बाउंड्रीचेर हांव मुद्दामून काल हांव केरी ह्या बाउंड्रीचेर गेल्लो हांव जस्ट टू ग्रावंड चॅक करपा खातीर कितें जाता परिस्थिती आनी कितें परिस्थिती आसा ती एक बस जी बेंगलोरच्यान आयिल्ली पॅसेंजर घेवन भितर 25 जाण सुमार गोंयकार आशिल्ले आमी 25 जाणांची नांवां लिस्टेड बरोवन घेतल्या वेगवेगळे कडल्यान हांवें जें आतां सांगलें तें तीं नांवां ऑलरेडी आमी म्हणजे आतां हांव थंय गेल्या उपरांत तेंच्यांनी ती वॉट्सॅप करून आमच्या मॅडिकल जी एम सीक धाडली एपिडेमिओलॉजी डिपार्टमेंटाक ते थंयसर वचून कन्सर्न चॅक करतले बट विलिंगली फुडें येवन म्हणजे प्रत्येकान विलिंगली फुडें येवन आपूण बेंगलोरच्यान आयला आपूण मुंबयच्यान आयला म्हाका चॅक कर होम क्वारंटायन स्टॅम मारून घे आनी भितर राव हें गरजेचें आसा तें करप बाकीची ती बस सहित तेंच्यांनी परत धाडली भितर ऑलमोस्ट सगळे पॅसेंजर्स जे आसले तेंकां तेणी सांगलें की परत हैदराबाद व्हरून तुमी सोडात ते बसीक थंयसर बॉर्डरीचेर हाडून तेंच्यांनी डिझेल दिलें एकूच फॉरेन पॅसेंजर आशिल्ली भितर हांवें तेजी सोय केली की त्या पॅसेंजराक व्हरून इंटरनॅशनल एअरपोर्टचेर डायरेक्ट टॅक्सीन व्हरून आमच्या एअरपोर्टाचेर सोडपाक लाय तितकेंच अदरवायज रेस्ट ऑल सगळ्यांक परत धाडले कर्नाटक व्हिकल पासींग खंयच्योच एंट्री करपाक दिवंक ना फक्त ज्यो गोंयान आशिल्ल्यो काही वचूंक सोदताले तेंकां फक्त आमी परत धाडल्या आनी स्ट्रिक्टली सगळ्या बॉर्डरींचेर आमी ऑलरेडी आमचो पी एस आय पी आय सगळे ऑब्जर्व करता डी वाय एस पी बॉर्डर करता ताज्या भायर व्यतिरिक्त आमचे पब्लीक सर्वीस कमिशनचे आमचो स्टाफ जे आसा हे पर पोस्ट म्हणजे पर हे गेट्स जे आसा पण एकट्या एकट्याक अपॉयंट केला मॉनिटर करपा खातीर त्यांनी मॉनिटर करप वेळच्या वेळी ज्यो काही डिफिकल्टीज येतात त्यो 104 100 ह्या नंबरांचेर डायल करून आनी स्पेशली हो वॉट्सॅप नंबर जो आसा हो वॉट्सॅप नंबर आमी म्हटलां की आमकां कोणा कोणाक जेंकां दिसता आढळटा कारण गोंयच्या प्रत्येक गांवा गांवांनी अशा पद्दतीचे लोक जे भायरसून येवन हांगासर आतां रावपाक लागल्या
हे कदाचित आमकां ट्रांसमिट करूं शकता कोरोना व्हायरस, म्हणून तेंच्यांनी सहकार्य करप हे गरजेचे आसा. तेंच्यांनी जर सहकार्य केलें जाल्यार म्हाका दिसता गोंयांत आमी कदाचित म्हणजे आमी बरी गजाल आसा. आयज पर्यंत आमकां पॉझिटिव्ह केस मेळूंक ना. हेल्थ डिपार्टमेंटाचो आजुनूय आमी वेगवेगळ्या पद्दतीन कितें काळजी घेवपाक जाय, कशा पद्दतीन प्रिकॉशन्स घेवपाक जाय, हेल्थ डिपार्टमेंट सायडींतल्यान सगळ्यो गजाली आमी करीत आसा. वेगवेगळ्या पद्दतीन वेगळ्या हॉस्पिटली आमी आयडेंटिफाय करप हें चल्लां. क्वॉरंटायना खातीर फेसिलिटीज, ह्यो सगळ्यो गजाली हेल्थ डिपार्टमेंटांतल्यान सुरू आसा. आतां पर्यंत आमच्याकडेन सस्पेक्टेड फक्त 3 पेशंट आसात, जांकां आमी सस्पेक्टेड ह्या दृश्टीन पळयता. तांची सॅम्पल्स ऑलरेडी गेल्या, फाल्यां पर्यंत तेंचे रिपोर्ट्स येतले. तो पर्यंत बाकीच्या सगळ्या जणांक आमी फक्त क्वॉरंटायन केल्या. ते सस्पेक्टेड ना, तांकां सायन्स सिमटम्स कांयच ना. इट इज एन एसेन्शियल कम्युनिटी नायल. आमचे थोडेशे, हांव त्या बद्दल सांगता, हांव लोकांची दिलगिरी व्यक्त करता. आमकां जी सिव्हिरिटी आसा ही खूब पयलीं समजून येवंक नाशिल्ली. 21 तारखेच्या उपरांत, म्हणजे 20 तारखेच्यान माननीय मोदीजीची व्हिडियो कॉन्फरन्सींग जाल्या उपरांत हाजी खरी सिव्हिरिटी कितें आसा ही लक्षांत येवपाक लागली. माननीय पंतप्रधान हे म्हाजे कडेन स्वता उलयले, होम मिनिस्टर स्वता डेली फॉलोअप घेता. हांव काल महाराष्ट्र CM, कर्नाटक CM हांच्याय कडेन उलयलो. हांव दिलगिरी व्यक्त करता लोकांची की आमी पयलीं तुमकां पयलीं सांगूंक शकूंक ना की अशा पद्दतीन कदाचित हे फुडले 3 दीस फुडें जावंक शकता, म्हणून आमी थोडेशें रिलॅक्सेशन आतां दिलां. त्या खातीर म्हजें म्हणणें, लोकांनी सहकार्य करप अत्यंत गरजेचें आसा. आमी जे जे निर्णय घेता हे गोंयच्या जनतेच्या हिताच्या दृश्टीन निर्णय घेता, त्या खातीर सहकार्याची अपेक्षा सगळ्यां कडल्यान आसा. ह्या स्थितींत म्हाका दिसता हांव ऑपोजिशन लिडर्स आनी आमचे विरोधी पक्ष बाकीचे सगळे गोवा फॉरवर्ड आसतले, MGPA आसतले, हांचे कडेन पर्सनली काल उलयलां. आज आमच्या कॅबिनेट कलिग्स आमची कॅबिनेट मिटींगूय जाली, तातूंत आमी सगळे निर्णय घेतले. सगळ्यांक विश्वासांत घेवन हे सगळे निर्णय घेतल्या. त्या खातीर सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करता. आमी कोरोना किंवा COVID-19 हाजेर खंयसरूच हे दुसरे मत आसू नये. आमी सगळे जाण एक रावन ताच्या विरोधात झगडप अत्यंत गरजेचे आसा. धारवाड केस गोंयच्यान ट्रॅव्हल केला, म्हाका इन्फॉर्मेशन तूं डिटेल्स जी हांव सांगता कदाचित आमच्या हेल्थ डिपार्टमेंटा कडेन पावले आसतली, आय नॉट, म्हाका चड खबर ना. हांव परत एकदां सांगता, आमी एक्ट करतले म्हणजे ताका पेशंट, ताका कन्सर्न मनशाक व्हरून क्वॉरंटायन करतले. म्हजें सरळ म्हणणें आसा, ते आमी मनशाक व्हरून आमी क्वॉरंटायन करतले. तेणी स्वता क्वॉरंटायन जावचो, नाजाल्यार ताका आमकां आमच्या कडेन आमच्या म्हणजे आमकां हेल्थ डिपार्टमेंट किंवा पुलीस डिपार्टमेंटाचो स्टाफ धाडून ताका व्हरून क्वॉरंटायन करचो पडटलो. अरे थोडेशे लोकांनी सहकार्य करप ह्या स्थितींत गरजेचें आसा अशें म्हाका दिसता. अननेसेसरी गरज नासतना म्हाका दिसता रस्त्यार येवपाची गरज ना. जाता तितको वेळ घरांत रावात, जेका गरज ना तेणी आपल्या घरा भायर सरचो न्ही. एमर्जंसी कितें आसत जाल्यारूच घरा भायर सरात, ना जाल्यार अननेसेसरी घरा भायर सरूं नाकात. आमी म्हणटा की आमी सगळ्या कंपनीकूय रिक्वेस्ट केल्या की तुमी तुमचे 3 दीस जे आसा फुडें शटडावन दवर करात म्हणून, हे ऑलरेडी सांगलां. आउटसाइड लेबर्स आमी पुलिसांक इंस्ट्रक्शन दिला, तो आतां पुलीस कशें आसा, तुमी एकत्र जमूं नका. हें आमी सांगलां, 144 लायला. त्या खातीर जे डेली वेजीसचे लेबर जे एकत्र जाग्यार जमताले, तांच्यांनी एकत्र जाग्यार जमचे न्ही. बॉर्डरीचेर आमी डॉक्टर्स दवरूंक ना, आमचे पुलीस स्टाफ आसा थंय ऑलरेडी. आमी कदाचित आमी थंयसरूय आतां थोड्या जाणांक जेन्ना आमकां एंट्री दवरपाक जाय, आमी स्कॅनर जे आसा थर्मल स्कॅन आपले गन स्कॅनर थंयसर आयज सांजच्यान किंवा फाल्यांच्यान तर गन स्कॅनर थंय पावतले. आमी त्या खातीर स्पेसिफीक म्हटला, इट इज शेड्यूल्ड बँक, बाकीच्या कॉपरेटीव्ह सोसायटीक म्हणूंक ना. म्हणून तेंच्यांनी सहकार्य करप गरजेचे आसा. तांच्यांनी आपले लिमिटेड स्टाफ घेवन आपलो ATM चलोवपाक इतलेंच काम करचें. ना, आमी तेंकां ऑलरेडी इंस्ट्रक्शन्स दिला बॉर्डरीचेर जे काम करता. इवन दो आज म्हाका तुमच्या मिडिया फ्रेंड्सांनी विचारलें, आमच्या कडेन आमच्या मिडियांनी काही मिडिया हावजांनी बॉर्डरी वयल्यान लोक काम करता, आमी सांगलां की तेंकां तुमी घेवं नाकात म्हणून.
तुम्ही थोड़े दीस तैंका बंद दौरात। द सेम थिंग फार्मास्युटिकल्स कंपनीक आमी सांगला, बाउंड्री वेल्यान बाउंड्री क्रॉस करून जे जे स्टाफ येतात तैंका एलाव करपाचे ना। खंयच्याय फार्मास्युटिकल कंपनींनी आसूं न्ही, तेंच्यांनी गोंयचो जो स्टाफ घेवन आहा तेंकाच घेवन काम करूं न्ही। आतां चालू सद्या 31 मार्च पर्यंत तरी, तेंचे इंस्ट्रक्शन 31 मार्च पर्यंत आसा। फुडें वचूं शकता, आमी रिवायज करतले, तो आमी 25 तारखेच्या दिसा रिवायज करतले। आमी सगळ्या जणांक आमच्या कडल्यान जे जे सहकार्य जाय ते सरकार सगळ्या जणांक सहकार्य करीत आसा। ते 11 पर्यंत इनाफ सगळ्या गावागावांतली दुकानां जर उघडली जाल्यार तितकी गर्दी मोठ्या प्रमाणात जावची ना। आणि लोकांनी थोडासा संयम पाळचो की वांगडाच कितें सगळें बंद करिना, फुडले 2 दीस चालू असेल त्याच्या खातीर वांगडाच गर्दी कर। हांगासर लोकांच्या सहकार्याची गरज आसा। आमी जेन्ना हे सरकार जेन्ना लोकां खातीर करता, शेवटी आमी म्हणटा की कोरोना व्हायरस स्प्रेड कसो जावं शकता, की आमी एकत्र येयले, इन टच येयले, ड्रॉपलेट इन्फेक्शन जाले, एकत्र लागीं आसले जाल्यार आमी लागीं रावचें न्ही। इट इज अ सोशल डिस्टन्सींग, जेका आमी म्हणटा 1 मिटराचो डिस्टन्स, हो प्रत्येकान एकामेका पासून पयस रावतना 1 मिटराचो डिस्टन्स जो आसा हो सांबाळचेली गरज आसा। ओके, थर्मल स्कॅनर ऑलरेडी आयल्या, प्लेस करतले आमी ऑलरेडी, म्हणल्यार सगळी कडेन गन स्कॅनर आमी ऑलरेडी वापरता। आतां ऑलमोस्ट लॅबाक आमकां थोडेशें कंस्ट्रक्शन काम उरलां, 15 दिसांच्या भितर कंस्ट्रक्शनचें काम कंप्लीट जातलें, 1 म्हयन्या भितर सेटअप जाता। ताज्या पयलीं आमी तें नवीन एक इन्वेंशन चल्लां, ताज्या पयलीं प्रोविजन जावपाक शकतलें। ना, आमी आतां इंस्ट्रक्शन दिलां की सगळे जेका ट्रॅवल हिस्ट्री आहा तेका कंपलसरी स्टॅम्प करप म्हणून। ताजी काळजी घेता सरकार, ऑलमोस्ट वी आर दी, आमी ताजी काळजी घेता। प्रायवेट हॉस्पिटलां कडेन आमी उलयलां, इवन दो आमी वेगळ्या पद्दतीन तेजी प्रोविजन करता। गोवा में जो जनता कर्फ्यू लगाया था 22 तारीख को, वो जनता कर्फ्यू को बहुत अच्छा रिस्पांस मिला, 100% सक्सेसफुल हुआ। मैं सभी गोवा की जनता का आभार व्यक्त करता हूँ। और ये 144 सेक्शन जो था, और वही हमने एक्सटेंशन करके 25 तारीख मिड नाइट तक वो एक्सटेंड किया है। सभी लोगों को रिक्वेस्ट करता हूँ कि 25 तारीख तक ये जो हमने 144 सेक्शन एक्सटेंड किया है, सभी लोगों ने सहकार्य करना चाहिए। और सभी गोवा के बॉर्डर हमने पूरी सील कर दी, यहाँ पे आने के लिए कोई बाहर के लोग तो नहीं आ सकते। जो गोवा वाले ही हैं थे, जो बाहर जॉब कर रहे थे क्यों एडुकेशन के वास्ते थे, वो लोग अभी गोवा में आए हैं। उन लोगों ने खुद को होम क्वारंटाइन करना बहुत ज़रूरी है, खुद को स्क्रीन करके लेना ज़रूरी है। सपोज़ ऐसा कोई है जो जिन्होंने होम क्वारंटाइन नहीं किया, तो वी आर पब्लिशिंग द वन नंबर विच इज़ द व्हाट्सएप नंबर 9607909559। इस नंबर पे कोई भी चाहे तो कंप्लेन या उसका रेफरेंस दे के हमें इन्फॉर्म कर सकते हैं कि दिस इज़ द पेशेंट हु हैज़ नॉट डिड द होम क्वारंटाइन। इसलिए हमने ये व्हाट्सएप नंबर इशू किया है, इसी नंबर पे जिनको जिनको बताना है, इन्फॉर्मेशन देना, इस नंबर पे दे सकते हैं। बाकी हमने कुछ रिलैक्सेशन कल से हम दे रहे हैं, यानी बाकी जो एसेंशियल सर्विसेज है इनके लिए हम रिलैक्सेशन कल सुबह 6 बजे से लेकर 11 बजे तक हम रिलैक्सेशन दे देंगे। सो यही स्थिति 25 तारीख तक रहेंगे, 25 तारीख के बाद फिर से एक बात रिवाइज करना ज़रूरी है, वो रिवाइज करेंगे। बिल्कुल सभी लोगों का सहकार्य अपेक्षित है। जो रिलैक्सेशन की जो लिस्ट है, जो इमरजेंसी सर्विसेज जो गवर्नमेंट की हैं, जो हेल्थ डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट, प्रिजन डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, वाटर सप्लाई डिपार्टमेंट, म्यूनसिपलिटी वेस्ट, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, कम्युनिटी टॉयलेट्स, द एनिमल हस्बेंड्री एंड एनिमल कैटल, डायरेक्टर ऑफ अकाउंट्स, बैंक्स जो ATM चलाते हैं उनके लिए, टेलीकॉम इंटरनेट सर्विसेज, शॉप एंड फूड ग्रेन्स, ओके उसमें ब्रेड मिल्क फ्रूट वेजिटेबल, इतना डेयरी एक्टिविटीज़, ये सब कुछ हमने अलाउ किया है। और दोज फार्मास्यूटिकल्स कंपनी, दोज वर फॉर द फार्मास्यूटिकल कंपनी, इनको और फूड पैकेजिंग एसेंशियल कमोडिटीज़ में जो आते हैं उन लोगों को हमने अलाउ किया है। आज तक गोवा में 33 लोगों का सैंपल्स भेज दिया है, एक भी सैंपल्स पॉजिटिव नहीं आए।
ये अच्छी बात है। हमने क्वारंटाइन करने के लिए बहुत लोगों को क्वारंटाइन किया, मोर देन 800 पीपल्स वी हैड क्वारंटाइन। अभी हमने प्राइमरी हेल्थ सेंटर के सभी डॉक्टर्स को अलाउ किया है कि दे कैन होम क्वारंटाइन के लिए जो स्टैंपेज करना है वो करने के लिए कहा है। बॉर्डर का इशू देखे तो कर्नाटक महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर के साथ कुछ डिस्कशन हुआ? बिल्कुल, जो उन्होंने कहा है कि ये जो बॉर्डर सीलिंग किया है वो 31 मार्च तक चालू रहेगा, क्योंकि हम बॉर्डर जो सील किया है वो वैसे ही कंटिन्यू रहेगा। अभी बॉर्डर में बाहर की गाड़ी, कौन सी भी गाड़ी अंदर नहीं आ रही है। सर फिलहाल तो कल एक पॉजिटिव आया है कि नेबर धारवाड़ डिस्ट्रिक्ट कर्नाटक, उसके डिटेल इन्फॉर्मेशन मैंने मांगी है, उसके लिए उसके साथ में कौन कॉन्टैक्ट में आए उसके डिटेल इन्फॉर्मेशन ले लेंगे। थैंक यू।